बारा वादय आणि अठरा वचन कोणी असा असतो की हा तरवार भोगसावी असे अविचाराचे भाषण करतो हा परंतु सुज्ञाची जीवा आरोग्यदायी आहे हा एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्यानु भरपूर लोक म्हणतात माझ्या हृदयात काय नाही बघा माझ्या हृदयात काय नाही मी जे काय करणे समोर बोलते बघा पटकन बोलतोय परंतु देवाचं वचन इथे सांगते जे अविचाराने भाषण करतात जे अविचाराने बोलतात ते भोकसल्यासारखा असते कुणाशी आम्ही काय बोलालोय आम्ही म्हणतोय काय काय लोक म्हणतात माझ्या हृदयात काय नाही बघा मी हृदयात काय ठेवत नाही मी पटकन बोलून टाकते देवाचं वचन इथं नित्यसूत्र बारा अठरामध्ये सांगते की अविचाराचे अविचाराचे जे भाषण आहे इतर लोकांना आहे प्राणू आमच्या बोलण्याद्वारे जग विचार न करता काय व्हायचं ते उदे असं आम्ही बोलून जातो प्राणू वचन सांगते आम्ही इतर लोकांना भोकसते तलवारीनं नाही ना भोकसलं आम्ही बंदुकीनं नाही मारलं आम्ही कुठल्या शस्त्राचा वापर केला नाही पण तो आमच्या जीवेनं आमच्या अविचाराच्या अव भाषणामुळे आम्ही समोरच्या व्यक्तीला भोकसतोय काय समोरच्या व्यक्तीचं जीवन घायल होतंय काय समोरचा व्यक्ती देवापासून दूर जातोय काय समोरचा व्यक्ती जो हुबारला तो ख्रिस्तामध्ये पडतोय काय तो बॅग जातोय काय देवापासून दूर जातोय काय आमचं जीवन बघा प्रणू असं कधीच म्हणू का माझ्या मनात काय नाही बोलणार पटकन असं कधीच नाही प्रणू विचार करून विचार करून मला काय बोलायचं आहे ही परिस्थिती आता अशी आहे या परिस्थिती मी काय बोलावं जो विचार करून बोलतोय तो शान आहे जो अविचारून बोलतोय तो इतर लोकांना भोकसल्यासारखा आहे आम्ही इतर लोकांना भोकसल्यासारखं नसावं प्रू तर आम्ही विचार करून इतर लोकांना उत्तेजन देणारा असावं असं आमचं जीवन बघूया प्रू